त्याच्यावरनं असणारं मी म्हणतोय अशी परिस्थिती. जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून मराठा समाजाला असणारा ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्यावं, ही जी मागणी आहे, या मागणीच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाने भूमिका घेतलीच नाही. उद्धव ठाकरे यांनी असताना मजेशीर भूमिका घेतली. त्यांनी ओबीसीला सांगितलं की मोदींकडे जा, मोदींकडून टक्केवारी वाढवून घ्या. टक्केवारी वाढवून घेतल्यानंतर सैनिक आवाज बंद करा. मोदींकडून जा, टक्केवारी वाढवून घ्या. वाढवून घेतल्यानंतर मराठ्यांना ओबीसीमध्ये घ्या आणि त्यांना आरक्षण देऊन मोकळं. म्हणजे कोंबडीचं जे खुराड असतं त्याच्यामध्ये कोला सोडला तर काय होणार? एकही कोंबडी शिल्लक राहणार नाही. ही अशी असणारी शिवसेनेची भूमिका आहे. इथला कुठलाही राजकीय पक्ष ही भूमिका घेणार नाही, एवढं लक्षात घ्या. जरांगे पाटील यांनी असताना अवघड जागे दुखणं सुरुवात केली असे मी त्या ठिकाणी मानतो. आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की ओबीसीचं आरक्षण हे बळीचा बकरा झालं हे आपण लक्षात घ्या. म्हणजे कुर्बानी का बकरा म्हणतो नाही का आपण? भांडण श्रीमंत मराठ्यांचा आणि गरीब मराठ्यांचा. गरीब मराठा लढू शकत नाही म्हणून तो असताना ताकद घेण्याचा प्रयत्न करतो. बा आरक्षण मिळालं तर आपल्याला असताना थोडीशी ताकद मिळेल आणि ताकद मिळाली तर ह्या श्रीमंताशी लढता येईल अशी परिस्थिती. आणि म्हणून आता हळूहळू आपण बघत असाल की जरांगे पाटील हे शरद पवारांचे आहेत असं म्हटलं जाते. ते इलेक्शन लढले नाहीत तर तो स्टॅम्प पक्का झाला म्हणून समजा की त्यांना असताना शरद पवारांनी उभं केले अशी परिस्थिती आहे. त्यांच्या भांडणामध्ये ओबीसीने बळी जायचं का? तुमचा बळी द्यायचा का? नाही ना, 100%. नाही म्हणायच तर मग यांच्यामध्ये आपण असणारा आपला निर्णय काही ना काहीतरी घेतला पाहिजे. आणि म्हणून आम्ही म्हणालो की या विधानसभेमध्ये किमान 100 ओबीसीचे असणारे आमदार आले पाहिजे. किमान 100 आले पाहिजे. कारण का ही लढाई विधानसभेमध्ये होणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये अजून असणारं पिटिशन पेंडिंग आहे, स्टे ऑर्डर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.